बाउंड्री पार गेन वाइड लॉन्ग ऑन पार 6 रन के लिए डीजे। कल के दिन में विठोबा बॉयज क्रिकेट टीम जो सेमीफाइनल में, आज दूसरी टीम कौन इस मैच के समाप्ति के बाद तय होगा। ऑफ्टम से बाहर वाइड बॉल का इशारा और अतिरिक्त रन के साथ 1 रन स्कोर के खाते में और जुड़ गया शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। और पिच गेंद कारपेट के साथ छिली मिडॉन की तरफ, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में, 1 रन और मिला स्कोर के खाते में, सिंगल बन गया स्कोर के खाते में। राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर, सामने बाबल जोरे नॉन स्ट्राइकर एंड पर, तो स्ट्राइक एंड पर सनेश अल्टीपल्टी करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। 5 ओवर का मैच है, अंतिम मुकाबला आज के दूसरे दिन का, सेमीफाइनल की दावेदार होगी। जो टीम मैच को जीतेगी, कल पहला मैच होगा वो होगा फ्रेंच 11 और स्पार्टन राजन के बीच में। खेलना ऑन साइड पर चाहते थे, शॉर्ट पाइन लेग पर फील्डर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, पावर प्ले का ओवर और सामने सनेश। कपिल वेले राइट आर्म राउंड विकेट, पहला ओवर जो जारी मैच में, पावर प्ले का ओवर चलता हुआ। फिर से एक बार ऑन साइड पर खेलना चाहती, थोड़ी सी पुलर लेंथ की गेंद थी, बल्ले से लगी, पैरों पे टकराती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर के बाद 12 रन। तो कल के दिन के तीसरे दिन की बात
स्पार्टन राजन और फ्रेंड्स इलेवन के बीच में जो पहला मैच होगा, दूसरी मैच चंदन तस्कर, दूसरा मैच होगा वो होगा चंदन तस्कर और फस्कड़ी बॉय, इन दो टीमों के बीच में होगा। उसके बाद जो तीसरा मैच होगा वो होगा मडगांव चैलेंजर्स और सावर डैम बॉयज के बीच में। सुबह के सत्र में दो मैच के बाद एक जरूर जो कि क्वार्टर फाइनल का मैच, हेलो, जो आज का विनर और कल का विनर उनमें क्वार्टर फाइनल का मैच होगा। उसके बाद दोपहर के सत्र में मडगांव चैलेंजर्स और सावर डैम बॉयज उनके साथ रुपेश विलिप सामने और बैटर है बाबल जोरे। तो दूसरा मैच उसके बाद मिस राइजिंग और निराकार बॉयज के बीच में। फुल टॉस और इस बार बिल्कुल बॉलर के ऊपर से बहुत ही शानदार फील्डिंग, एक रन और एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा, शानदार फील्डिंग। तो उसके बाद का मैच होगा वो होगा ऑटोटेक पंजिम और घुमटेश्वर मरगाव, इन टीमों के बीच में। यह है कल के टीम का बिल्कुल लेखा जोखा। आज दूसरा दिन, कल तीसरे दिन के साथ सुबह 8:30 बजे रिपोर्टिंग टाइम, 8:45 को टॉस और 9 बजे मैच, जो पहला मैच खेला जाएगा। ओवर पिच लेफ्ट हैंड शॉट कवर पर मौका कैच का और सफलता मिलती हुई, सनेश आउट होकर वापस पहले विकेट के रूप में डीजे। किस्मत अजमा सकते हैं। फुल टॉस, स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद निकलती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर सीमारेखा से बाहर, सिक्सर डीजे। एक विकेट पर दो ओवर की समाप्ति के बाद 20 लॉस ऑफ 1 विकेट कल के दिन में। और एक बेहतरीन जो पहली बार कांकोन में मालवणी कमेंट्री, वो बादल चौधरी, वो भी कमेंट्री बॉक्स में जुड़ जाएंगे कल के दिन में मालवणी कमेंट्री के साथ। ढेर सारी टूर्नामेंटें दोस्तों चल रही है। सीसीएल दारगढ़ मालवण बोर्डिंग ग्राउंड पर एक बड़ा जो कि इनाम देखो, फाइनल के मुकाबले हो रहे हैं सिंधुदुर्ग और गोवा में। लगभग 9 मैच जो फाइनल के टोटल हो रहे हैं आने वाले संडे को। और इसी बीच बॉलिंग में परिवर्तन, कविश इस बार बिग हिट खेलना चाहते थे, उतना अच्छा संपर्क नहीं हुआ, एक सिंगल बन गया स्कोर में और इस एक रन के साथ से 21 रन। सर सुजीत राणे, अमेय नाइक, अभिजीत तळेकर, ये त्रिमूर्ति अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ बहुत ही क्रिकेट का भरपूर ज्ञान वो सुजीत राणे सर, उन्हीं के साथ अभिजीत तळेकर हाल ही में बिल्कुल नॉन स्ट्राइकर इन पर एक रन इस बीच में पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। थोड़ी सी चर्चा बीच में दोनों बल्लेबाजों के बीच में, बाबल जोरे लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर और सामने अपने बॉलिंग मार्क पर कवेश।
और बढ़िया शॉट हाफ वाले पर लेकर एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर एक लाजवाब शॉट 6 रन के लिए डीजे। स्कोर आगे बढ़ा 29, लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। कविश गेंदबाजी करते हुए राइट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर 29 रन। और छोटी गेंद बैकफुट पर निकलकर पुल किया इस बार मिड विकेट बाउंड्री से बाहर गेंद 6 रन के लिए डीजे। न्यू बैटर मैदान पर बाबल जोरे के आउट होने के बाद गुरु प्रसाद न्यू बैटर गुरुचरण। ओवर पिच गेंद थोड़ी सी नीचे रही टिप्पा करने के बाद गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। सामने नवनाथ गेंदबाजी करते हुए और न्यू बैटर गुरुचरण। फुल टॉस गेंद हल्के से मोड़ा फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई डीप फाइन लेग की तरफ गेंद 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन और जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। बल्लेबाजी कर रही है ईशान स्ट्राइकर्स। टॉस जीता ईशान स्ट्राइकर्स ने फील्डिंग करती हुई मैदान पर। ओवर पिच गेन हाफ वॉली पर लेकर एक अच्छा शॉट ऑफ ड्राइव का लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर और जब तक गेंद को फील्ड करते फिर से 1 रन तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल डबल बीच बीच में बड़े शॉट आज शाम के दौर में काफी भारी संख्या में दर्शक दिखाई देते हुए आप सभी का स्वागत है कॉमेंट्री बॉक्स में से मैं अशोक नाइक और मेरे साथ संतोष मरिये। ओवर पिच गेन इस बार एक हवाई फायर गगनचुंबी छक्का मिड विकेट सीमा रेखा से बाहर 6 रन डीजे।
स्कोर काफी तेजी के साथ आगे बढ़ता हुआ। ओवर पिच गेंद, एक सुंदर शॉट ऑन साइड पर, काउ कॉर्नर पर लॉन्ग ऑन से आते गेंद को फील्ड करते एक रन, शायद दूसरे रन के लिए नहीं निकले। शानदार फील्डिंग, अच्छा थ्रो विकेट कीपर के हाथों में, एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ टोटल स्कोर 49 और इस ओवर के साथ खेल समाप्त होता हुआ। टोटल चार ओवर समाप्त हुए और चार ओवर के बाद 49 टोटल स्कोर 49 रन। बल्लेबाजी करती हुई शान स्ट्राइकर्स, आखिरी ओवर, लास्ट ओवर टू गो। वो भी टीम प्रथमेश और उन्हीं के सहकारी साथी वो भी जुड़ चुके इस मैदान पर और अंतिम ओवर प्रीतम राउंड विकेट, थोड़ी सी छोटी गेंद कट किया बड़े खूबसूरती के साथ, कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद निकलती हुई, चार रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर और इसी के साथ शान स्ट्राइकर्स क्रिकेट टीम के 50 रन जो कि पूरे होते हुए। थैंक यू डीजे। अगली गेंद लेकर कारपेट के साथ इस बार खेला गेंद को मिड विकेट पर, फील्डर है तेजी के साथ पहला रन पूरा किया लेकिन उतनी तेजी के साथ निकले गेंद को उठाते फील्ड करते और फिर से एक रन, एक फील्डर शॉट थर्ड मैन पर लगभग स्लिप पर, एक कवर पॉइंट पर, एक स्वीपर कवर पर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप ऑन साइड पर, एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग, ऑफ टंपर या थोड़ी सी नीचे रही इस बार गेंद और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, एक बिंदी गेंद के साथ डॉट गेंद के साथ प्रीतम राउंड विकेट। अगली गेंद लेकर सामने से दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्क पर हवा का झोंका, झंडे लहराते हुए मैदान पर दिखाई देते हुए, ओह बढ़िया शॉट्स कर ले बाउंड्री पर, एक नजाकत भरा छक्का 6 रन के लिए। डीजे बॉल टू गो, छोटी गेंद इस बार नीचे रही, रन के लिए निकले, खतरा होगा रन आउट का, जी हां बिल्कुल, तो टोटल 66 और टारगेट है 67 का, 67 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। यूथ्स ऑफ श्रीस्थल आयोजित ये टूर्नामेंट जगदम्बा चषक पर्व दूसरा और ढेर सारे हाथ इस टूर्नामेंट के लिए दोस्तों जुड़ चुके हैं जो इस टूर्नामेंट के लिए, बिल्कुल हम अभी सर के साथ जरूर जानकारी देंगे। आज का अंतिम मुकाबला है, क्वार्टर फाइनल का मैच है, कल विठोबा बॉयज क्रिकेट टीम सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है, आज दूसरी टीम पक्की होगी, कौन होगी, क्या 67 का टोटल चेस होगा या उससे पहले रोकेगी, आने वाला समय बताएगा। फिलहाल वक्त हो चुका है, कॉमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं एक बार फिर से संतोष भरिए, लेकिन
बैट्समैन ट्रॉफी अमा भंडारी, बेस्ट बॉलर ट्रॉफी जीतू नाइक, मैनेजमेंट जर्सीज स्पॉन्सर्ड बाय श्री प्रताप तुपकी, सेमीफाइनल जर्सी स्पॉन्सर्ड बाय सेमीफाइनल लीन जी टीम पावतली त्या टीमीक जर्सी जी दिल आमी दितले ती स्पॉन्सर केला भवानी इलेक्ट्रिकल आणि सृष्टी फॅमिली रेस्टॉरंट यांनी। हे जे लाईव्ह टेलिकास्ट तुमच्या मुखार येतात तुम्ही युट्यूबाचे पळोवपाक शकता, ते आमकां स्पॉन्सर केला हरिओम पेंट्स अँड सॅनिटरी आणि त्यांच्या वांगडा जय गणेश काणकोणा स्टील यांनी स्पॉन्सर केला। तो धन्यवाद पूर्वी हॉटेल, मल्लिकार्जुन हार्डवेयर, गणेश गावकर, मंजुनाथ मेटल मार्ट, महालक्ष्मी मेटल मार्ट, महमूद महबूब मुल्ला सलीम डबल कनेक्शन, कैफे पैलेस, समीर फिटनेस, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। हॅलो, धन्यवाद डीजे, धन्यवाद अशोक नाईक सर। वळूया मॅच कडे। स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील सांगता करणारा शेवटचा सामना होतोय। एक महत्वपूर्ण उप उपांत्य फेरीचा क्वार्टर फायनलचा सामना ईशान स्ट्रायकर्स विपक्ष शान स्ट्रायकर्स या दोन संघामध्ये। सुदैवाने नाणेफेक जिंकतोय ईशान स्ट्रायकर्स संघ। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं शान स्ट्रायकर्स या संघाला, आणि शान स्ट्रायकर्स संघ नाणेफेक हरल्यानंतर 66 धावा करतोय, 66 धावा करतोय, तर 67 धावसंख्येचा पाठलाग करायचंय, 67 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय ईशान स्ट्रायकर्स संघाला। सलामीची भिन्नीची जोडी ईशान स्ट्रायकर्स संघाकडनं। रुपेश नवनाथ सलामीची बिन्नीची जोडी, पारंभी जोडी, 67 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय। महत्वपूर्ण सामना, करो या मरो, जिंकू किंवा मरू, लाखाचे 12,000 करणारा सामनो दोन्ही संघासाठी। दोन्ही संघाची विजयी घौडदौड चालू आहे आणि तो शेवटचा उप उपांत्य फेरीचा महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी। खूप खूप शुभेच्छा देऊया। सामना चालू होतोय, पंचांचा इशारा येतोय। पहिले षटक, एक महत्वपूर्ण पॉवर प्लेचा षटक, अनिवार्य पॉवर प्लेचा षटक। ऋषिकेश या पैकी समोर केला व्ही शेप मध्ये चेंडू, स्ट्रेट राउंड, चेंडू सी मारे शे पार, 6 धावांसाठी। पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय, पहिल्याच चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय, पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजाच्या पाठभर वळ, आणि या 6 धावेने धावफलक चा श्री गणेश झालाय। धावफलकावर धावसंख्या 6 धावा, 67 धावसंख्येचा पाठलाग करताना धावफलकावर धावसंख्या 6 धावा। इरादे स्पष्ट केले फलंदाजने, आल्या आल्या डगआउट मधून सेट होऊन आला आणि आल्या आल्या एक मोठा फटका गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती। ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न होता, डाऊन द लेग साइड, खूपच बाहेर चेंडू, आउटसाइडर लेग स्टंप बाहेर चेंडू। क्रिकेटच्या परिभाषेत वाशी टू काशी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मालवणीत या चेंडूला बघता बजी मागता वडे, बडी बडी बाते, वडापाव खाते असं म्हटलं तर, आणि या अतिरिक्त धावेने 7 धावा। ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स पाहिला, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आपण पाहिलं, एक चांगला चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स पाहिला, काहीसा टप्पापर्यंत चेंडूने उंची प्राप्त केली, त्यानंतर फलंदाज काहीसा बीट झाला, एक डॉट चेंडू, 7 धावा। धावपलक हे थांबलंय, 67 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहताय सुंदरशी भव्य दिव्य स्पर्धा, अभिमानाची सन्मानाची जगदंब चषक 2023 6 रणसंग्राम, एक विद्यमान सोहळा, सुंदर स्पर्धा। शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्ररक्षक तैनात आहे इनफील्ड मध्ये, चेंडूची परती 8 धावा, 67 धावसंख्येचा पाठलाग करायचंय, सुंदर अशी भव्य दिव्य स्पर्धा।
भगवामय वातावरण आज रायगडवर आल्यासारखं वाटतंय. एक सुंदर अशी स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराज आपण अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणतोय आणि त्यांचे हे सर्व शिवप्रेमी आणि त्यांचा हा उपक्रम अभिमानाची सन्मानाची स्पर्धा ती पण आपल्याला भेटली. खूप खूप धन्यवाद या मंडळाचं. यापैकी चांगला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायचं झालं तर मित्रांनो परदेशातील अकाती देशातील एक व्यक्ती पंतप्रधान आला. त्या देशाचं मला नाव माहीत नाही आणि दिल्लीला हा पंतप्रधान आला आणि दिल्लीला त्याच्या उठभास करण्यासाठी दिल्लीचा किल्ला ताजमहल पाहण्यासाठी त्याला घेऊन जात होते. तो एकच बोलला मला छत्रपती शिवरायांचा रायगड पाहायचा आहे, छत्रपती शिवाजीच्या समाधीवर मला नतमस्तक व्हायचं आहे. असा हा इतिहास. एक वेळ इतिहास विसरा पण मित्रांनो एक वेळ जगाचा भूगोल विसरा पण राजाचा इतिहास विसरू नका. पुढील चेंडू पुनर्लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्हचा पटका. एकच धावी एका धावीने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 9 धावा धावपलकावर 9 धावा धावपलकावर 67 धावसंख्येचं पाठलाग करताना 9 धावा पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक हे प्रगतीपथावर आहे. 67 धावसंख्येचं पाठलाग करो या मरो जिंक किंवा मरू. एक मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. कुठला संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल पाहायचं आहे. कुठला संघ या स्पर्धेतून रिटर्न तिकीट काढणार, कुठला संघ या स्पर्धेतून जाणार बाहेर नक्कीच कळेल थोड्याच वेळात. यावेळी ऑन साईटला चेंडूचा प्रवास चाललाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्ष घेतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची प्रती होते तोपर्यंत एकच धाव. एकरी धावसंख्या धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा सचिन तेंडुलकर, जर्सी क्रमांक 10 सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न क्रिकेटचा देव. आणि खूप संघर्ष केला मित्रांनो आपल्या क्रिकेटच्या कारदीमध्ये स्ट्रगल करताना सचिन रमेश तेंडुलकरने. वयाच्या 16व्या वर्षी 14वा दिवस असताना क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आज तो क्रिकेटचा देव झाला. पाकिस्तान संघाबरोबर पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये त्याच्या नाकाला चेंडू आदळला होता, रक्त बंबाळ झाला होता, तरी तोनी खंत सोडली नाही, तरी त्यांनी सांगितलं मैं खेळेगा आणि हा क्रिकेटचा देव झाला. म्हणून संघर्ष करत राहा क्रिकेटमध्ये. आज महाराष्ट्र राज्यामध्ये दहावीच्या पुस्तकामध्ये सचिन तेंडुलकरचा धडा शिकवला जातो, गिरवला जातो आणि तोच सचिन दहावीच्या परीक्षेत नापास झाला आणि त्याचा धडा गिरवला जातो. हे क्रिकेट आणि नक्कीच संघर्ष करा क्रिकेटमध्ये. धावपलकावर धावसंख्या 10 धावा धावपलकावर. पहिलं षटक समाप्त होते, 67 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय ईशांत सायकर संघाला. गोलंदाजीत बदल होईल, गोलंदाजीत वर्णी लागते गोलंदाजाच्या. रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक 10 धावांचं, त्यानंतर रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघासाठी. करो या मरो जिंकू किंवा मरू, लाखाचे 12,000 करणारा सामना दोन्ही संघासाठी. कृपेश राउंड विकेट, खराब चेंडू उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. शॉर्ट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. एका धावेने आणि एक अतिरिक्त धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. व्हाईट चेंडू क्रिकेटच्या परिभाषेत चांदा तू बांधा चेंडू. मालवणीत या चेंडूला बघता बजी मागता वडे, लाकाशिवाय बाद नाही आणि वडापाशिवाय काय खात नाही असा चेंडू. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावीने धावपलक एका डझनावर. 12 धावा धावपलकावर, 12 धावा धावपलकावर, 67 धावसंख्येचं पाठलाग कशा प्रकारे होईल. चेंडू फळीचा हा खेळ आपण पाहतायत, सर्वांचा आवडता खेळ, सर्वांचा नसा नसामध्ये हा भिनलेला खेळ. यावेळी ऑन साईडला चेंडूचा प्रवास डीप अमेरिके क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल क्षेत्रक्षकाला चकवा देऊन बॅकअप सुंदर झालं. डीप स्केअरलेगचा क्षेत्ररक्षक वाकंड जोग क्षेत्ररक्षण करतोय, चित्त्याच्या चपाईने चेंडूपर्यंत पोहोचतोय, बॅकअप देतोय आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. कारण क्रिकेट खेळ हा एका खेळाडूवरती कधीही नसतोय, 11 खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागतं, चांगलं संघर्ष करावं लागतं आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी रोड्स क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भरपूर सामने जिंकून दिले त्या एकमेव खेळाडूने आपल्या क्रिकेट संघासाठी. सुरेख पटका बॅकवर्ड वर्धन पंच केलाय, शॉर्ट बॅकवर्ड गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय, पहिला हादरा बसतोय
57 या धाव संख्येचा पाठलाग करताना ईशान स्ट्रायकर संघ एकाकडेच्या मोबदल्यात धाव फलक थांबले 13 या धाव संख्येवर काही अशुभ मानलेला आकडा 67 धावांचं पाठलाग माफ करा 67 66 धाव केल्या होत्या शान स्ट्रायकर संघाने 67 धाव संख्येचा पाठलाग करताना पहिला हादरा बसतोय धावपलकावर धाव संख्या थांबली ती 13 या धाव संख्येवर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर स्वप्नेश न्यू बॅटर स्वप्नेश तिसऱ्या क्रमांकासाठी तेराव्या धावसंख्येवर पहिला हादरा पहिला विकेट क्रमांक ईशान स्ट्रायकर संघाला पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट बॅकफुट वर जाऊन पंच केलंय स्टेअर केलंय चेंडूला लॉफ केलं यावी नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होता शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन एकच धाव समाधान मानावं लागेल दुसऱ्या धावाची तमाम शंका समाप्त 14 धावा धावपलकावर दुसरं षटक सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस दुसऱ्या इनिंगचं 14 धावा काही शांत परिसर शांत मैदान झालंय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये समोर खेळलाय चेंडू हवेत वैता डायरेक्ट चंद्रार छत्रपतींचा शावा मिळाल्या 6 धावा 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय धावपलकावर धाव संख्या 20 धावा 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस 67 रन का पीछा करते हुए काय होईल काय घडणार आलेली वेळ ठरवणार सुरेख फटका चेंडू फळी चेंडू मारीला गेला तो यमुना जयी हा खेळ महाभारतामध्ये श्रीकृष्णाने खेळला पण ह्याचा शोध लावला क्रिकेटचा 16व्या दशकात इंग्लंड देशाने यात आपण पाठी राहिलो हे घडलं महाभारतात पुष्कक विमान रामायणामध्ये उडलं कुबेरकडनं रामायणकडनं पण त्याचा शोध लावला जॉन राईटने अमेरिकेच्या व्यक्तीने यात आपण पाठी राहिलो हे सर्व भारतात घडलं यावेळी ऑन साईडला नक्कीच काहीसा ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता बॅकची हलकीच एज आणि फलंदाज हा माघारी परततोय अपील झालं होतं पण फलंदाजला माहीत होतं बॅटला स्पर्श झाला चेंडू चांगली खिलाडी वृत्ती स्पोर्ट्समॅनशिप आपण पाहतोय तर बऱ्याच वेळा पंचांचा निर्णय येईपर्यंत फलंदाज थांबतात तर दुसरा हादरा बसतोय धावपलकावर धावसंख्या 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावसंख्येचं पाठलाग करताना दुसरा हादरा बसतोय सुंदर स्पर्धा एक देखणी स्पर्धा अवलौकिकता प्राप्त केलं या स्पर्धेने नक्कीच या स्पर्धेची चर्चा असणार पूर्ण काणकोण मध्ये सुंदर अशी अभिमानाची सन्मानाची स्पर्धा एक मोठी स्पर्धा 1 लाख रुपये प्रथम पारदर्शिक या स्पर्धेसाठी द्वितीय पारदर्शिक 50,000 तृतीय पारदर्शिक विभागून दिला जाईल 15,000 सेमी लुजर साठी एक मोठी स्पर्धा बरेचसे संघ मोठमोठे संघ या स्पर्धेत सहभागी झाले मोठमोठे टेनिस विश्वातील मोठे मोठे सितारे आज पाहिले तर उद्या पण नक्कीच मोठे सितारे आपण पाहणार गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा कृपेश राईट अप ओव्हर द विकेट ऑन साईडला स्लॉग स्लिप करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला गेला टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहताय स्लॉग स्लिप दिलस्कूपचे पटके अल्टीपल्टी फटके बरेचसा टेनिस क्रिकेट बराचसा बदललाय तर सुपला फटका हल्ली झाला बरेच फटके आलेत पण क्रिकेट टेनिस क्रिकेट भरपूर बदलला पूर्वीच्या काही टेनिस क्रिकेट वेगळा होता 8-10 षटकं व्हायची मोठमोठ्या षटकांचे सामने व्हायचे आता क्रिकेट खूप बदललंय बरेच फटके क्रॉस द लाईन होऊन फटके खेळायचे एक सुंदर असं मैदान एक ओपन मैदान पोषक मैदान धर्मस्थल मात्र स्त्रीस्थल असं हे मैदान सुंदर मैदान वेंगुर्ला कॅम्प मैदान याच प्रकारे मैदान आहे मालवणचं बोर्डिंग मैदान याच प्रकारे सुरेख आउटफील्ड चांगलं पिच आपण पाहतायत एक पोषक असं मैदान प्रत्येक खेळाडूला लाभलं सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत युथ ऑफ स्त्रीस्थल या मंडळाने अहोरात्र मेहनत केली पिच कोरिडर अनिल आपलं खूप खूप धन्यवाद खूप खूप सहर्ष स्वागत यावेळी बॅकची कट यावेळी नक्कीच यष्टीरक्षकाच्या हाताला चटका देऊन चेंडू गेला त्यानंतर बॅकअप सुंदर झालंय शॉर्ट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये बॅकअप दिलं चेंडूची परती 1 धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली एकरी धावसंख्येने धावपलक हे परावर्तित झालंय 21 धावा 21 लॉस ऑफ 2 विकेट 21 तिसरं षटक गोलंदाज पुन्हा सज्ज होते
ईश्वर ईश्वर चा चेंडू वरती इनसाइड आउट चा पटका झेलाद रूपांतर सुरेख झेल मात्र पाहायला भेटतोय जसा तिरपायाचा दाना दानव तयार होता सवाशणीच्या गोटीत जसो आम्ही नारळ भरतो जसा लग्नाचं आमंत्रण देतो तसा लग्नाचं आमंत्रण फलंदाजांनी दिला आणि क्षेत्ररक्षकान स्वीकारला डिपेश ट्रकवरला आणि मोठा हादरा तिसरा गडी तीन गड्या पलकावर धावसंख्या 21 धावा काय मॅच होते रोम हर्षक होईल सामना अतितडीचा होईल दोन्ही संघ मातब्बर संघ आणि जे संघ उप उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतात त्या संघाला कधीही कमी लेखून चालणार नाही एक सुरेख अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटते 16 चेंडू आणि 46 धावा 16 चेंडू मध्ये 46 धावसंख्येची आवश्यकता आहे ईशान स्ट्रायकर संघाला चमत्कार करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज आपल्या संघावर संकट आलंय तर संकट मोचक व्हावा लागेल मोठे फटके घ्यावा लागेल जसं रामायणामध्ये आपण पाहिलं सीतेचं अपहरण झालं संकट आलं तेव्हा हनुमंत हा संकट मोचक झाला होता तसं तुम्हाला आपल्या संघासाठी संकट मोचक व्हावं लागेल शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावपलक हे परावर्तित झालंय धावपलकावर धावसंख्या 23 धावा 23 लॉस ऑफ 3 विकेट 67 रन्स का पिचा करते हुए ईशान स्ट्रायकर संघ 15 चेंडू 44 धावा यावेळी समोर केलेला व्ही शेप मध्ये चेंडू चेंडू चाललाय वैता वैता डायरेक्ट चंद्रार स्लॉट मध्ये चेंडू होता त्या चेंडूला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये 6 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय धावपलकावर धावसंख्या 29 29 धावा याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल अटॅक इज बेस्ट डिफेंड आक्रमकता हे बचावाचं साधन आहे पण मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल ईशान स्ट्रायकर संघाला एक मोठं टार्गेट आहे लोअर फुल टॉस चेंडू त्या फुल टॉस चेंडूला पाठवलं डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक्झिक्युट केलाय 6 धावांसाठी कारण फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला बॅटरला माहित आहे जसं जीवनामध्ये अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो तसं क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो आणि या फुल टॉस चेंडूवरती 6 धावा आल्या 6 धावेने धावपलक परावर्तित झालंय 35 लॉस ऑफ 3 विकेट यावी बॅची कट यष्टीरक्षक चूक करतोय एक झेल सोडला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही इथं आम्हाला समालोचन कॉमेंट्री करताना काही चूक झाली तर माफ केलं जाईल पण क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही आणि खराब यष्टीरक्षण पाहिलं एक साधा लॉलीपॉप झेल सोडला आणि कधीही ज्या जीवदानाला आपण सरते शेवटी कर्दनकार ठरू शकतात आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 3 द्विशतक केली त्या 2 द्विशतकामध्ये त्याला जीवदान भेटली 2 आणि तो द्विशतक मारून गेला कधी कर्दन काय ठरू शकतोय कुठचाही खेळाडू झेल सोडला कॅचेस लो मॅचेस लो प्रीतमला जीवदान भेटलं बादल 34 सरांची एक म्हण आहे प्रीतम तू झेल प्रीतमचा झेल सोडला ह्याका जर तुम्ही खुटी मारूक दिल्यात तर ह्यानी मटी उभीच केली समजा असं बऱ्याच वेळ होतोय ती म्हण आठवण आली मटी म्हणजे काय जुनं घर असतं काणकोण तालुक्यात बरीचशी जुनं घर आहेत त्याला मटी म्हटलं तर यावेळी ऑन साईडला चेंडूचा प्रवास चाललाय स्टेअर केलं चेंडूला हलकेच ठेवून काढलाय डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकच धाव एका धावेने धावपलक परावर्तित झालंय धावपलकावर धावसंख्या 36 36 धावा शिवम शिरोडा या संघाची बॅट हरवली आहे कुणाला भेटली तर आणून द्या शिरोडा संघाची बॅट माशी शेणला कोणी कोणाक मिळाले आणून द्या माशी ग्रीन कलर ग्रीप असा एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय नाम मात्र धावपलकावर धावसंख्या 37 लॉस ऑफ 3 विकेट धावा करायच्या आहेत 10 चेंडू 30 धावा 10 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या आहेत काय होईल काय घडणार आलेली वेळ ठरवणार पुढे सरकवून खेळायचा प्रयत्न होता प्रयत्न फसला गेला बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडू काय नाही कळक आणि बोको गेलो म्हाळाक या म्हणीची आठवण करून देणारा एक डॉट चेंडू आपण पाहताय सुंदर अशी स्पर्धा जगदंब चषक 2023 चा विद्यमान सोहळा एक कुंभमेळा आजचा हा दुसरा दिवस
सतत चार दिवस हा कुंभ मेळा है। समोर गेला वी शेप मध्ये चेंडू डीप वाइड इश लॉन्ग आला चेंडू एक्झिक्यूट होतोय चेंडू जातोय सी मारेशे बाहेर छत्रपतींचा शाबा मिळाल्या सहा धावा सहा धावेने धावपलके परावर्तित झाले धावपलकावर धाव संख्या 43 43 धावा 67 रन का पीछा करते हुए आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये रोम हर्षकता वाढली सामना दोन्ही संघासाठी जिवंत आहे नक्कीच। सुरेख चेंडू या भी इनसाइड आउट का पटका क्षेत्रक्ष घेतोय सुरेख क्षेत्रक्षण पाहिलं चेंडू की परती करतोय तर बऱ्याच विलंबाने चेंडू की फेक जाते तोपर्यंत धावेंची लयलूट दोन धावा दोन धावेने धावपळ लगे परावर्तित झालंय धावपळकर धाव संख्या 44 सॉरी माफ करा 45 शेवटचा चेंडू अंतरिम चेंडू या षटकातील सात चेंडू बावीस धावा सामना रोमहर्षक होतोय ऑन साइड ला चेंडूचा प्रवास गॅप मध्ये चाललाय दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडू चालला एका बाजूने आला सन्मान खान एका बाजूने गेला होता रणबीर कपूर मधून गेली कतरीना कैफ विकी कौशलला मिळाला गॅप मधून चेंडू आउट ऑफ पार्क डाउन द ग्राउंड कार्पेटला आग लावत चेंडू गेला सी मारेचे बाहेर चार धावेने धावपळक परावर्तित झालंय धावपळकर धाव संख्या 49 काय सामना होतोय सुरेख अप्रतिम सामना आता उरले ते सहा चेंडू आणि धावा करायचे 18 धावा सहा चेंडू 18 धावा आपण पाहताय बऱ्याच वेळा विक्रम कॅनिस क्रिकेट मध्ये झालेला सहा चेंडू मध्ये 30-24 धावा आपण चेस झालेला आहे दर्शन बांदेकरने बऱ्याच वेळा हा विक्रम केला सॅम आमचा दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम देवबाग मालवण टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव दर्शन बांदेकर त्यांनी विक्रम बऱ्याच वेळा केले वेंगुर्ल्याच्या कॅम्प महिंद्रावरती 112 मीटरचा षटकार त्याने मारला होता सर्वात लांब षटकार छत्रपती प्रीमियर लीग मध्ये बरेच विक्रम त्याच्या नावावर आहे एसपीएल सांगेम प्रीमियर लीग मोठी स्पर्धा गोवाचा वर्ल्ड कप त्या स्पर्धेत मालिकावीर म्हणून त्याला किताब भेटला दर्शन बांदेकरला साऊथ गोवा प्रीमियर लीग गाजवलं नक्कीच मिस करूया दर्शन बांदेकर जर ओपन गोवा टूर्नामेंट असला असता तर समर्थ गावस हा एक खेळाडू गोवाचा चॉकलेट बॉय यावेळी ऑन साइड ला घ्यायचा प्रयत्न मिस टाइम होईल पटका क्षेत्ररक्षक स्वतः अष्टरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत चेंडू जमिनीला दान झाला बॅकअप दिलंय एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली पाच चेंडू 17 धावा 17 पे खतरा किसको होगा पाच चेंडू 17 धावा पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो म्हणून तुम्हाला कठीण काळात स्वतःला सांगायचं आहे शर्यत अजून बाकी आहे सामना दोन्ही संघाला जिवंत आहे मी म्हणेन पाच चेंडू 17 धावा बाबल गोलंदाज यावेळी लोरफुल टॉस चेंडू होता इन साइड आउटचा पटका दोन धावा येईल लोरफुल टॉस चेंडू होती कधी आपण क्रिकेटमध्ये पाहिलं मोठा फटका सक्सेसफुल होत नाही फटका बऱ्याच वेळा फसतोय लो फुल टॉस चेंडूवरती स्लोरवन चेंडूवरती बऱ्याच वेळा फलंदाज मोठमोठे फलंदाज फसतात तर दुहेरी धावसंख्येने धावपळक हे परावर्तित झालंय 52-52 धावा 15 धावेंची गरज चार चेंडू 15 धावा यावी बॅकची कट कुठला संघ इतिहास घडवणार पाहायचंय सामना रोमहर्षक होतोय अति गाई संकटात नेऊ शकली असती धोक्याची घंटा वाजू शकली असती पण खराब क्रिकेट खराब बॅकअप खराब थ्रो सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं जसं खुळावलेलं कुत्रो पाठी लागता तसे दोन फलंदाज धावले आणि दोन धावा पूर्ण केल्या आणि दोन धावेने धावपलके परावर्तित झालंय धावपलकावर धाव संख्या 54 काय सामना होतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही वारंवार म्हणतोय मी खराब क्रिकेट तीन चेंडू 13 धावा तीन चेंडू 13 धावा समोर गेला डी बॉडी शो लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू टाटा बाय बाय गुड बाय करत गेलाय चेंडू सहा धावांसाठी काय सामना होतो नाईक सर असाच एक सामना झाला होता मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला रायगड आणि त्या स्पर्धेमध्ये गणेश कुबनने सामना जिंकून दिला होता तीन चेंडू मध्ये 13 धावांची गरज असताना दोन चेंडू 7 धावा दोन चेंडू 7 धावा रोमहर्षक सामना अतितडीचा ओहो उडाया शे रन के जाएंगे गेंद के देखेंगे इस बार
व्हाट अ कॅच सुरेख झेल. मी म्हणेल बाउंड्री लाईनच्या जवळ जवळ झेल टिपला या क्षेत्ररक्षकाने. सुरेख झेल कॅचेस लो मॅचेस लो. आपण बऱ्याच वेळा पाहिलं कॅचेस विन तो मॅचेस विन. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. हॅलो लास्ट बॉल संतोष आणि सात रन. सुपर ओव्हर आणि 6:05 होत आहेत. सुजित सर अजून आपल्यासाठी 15-20 आहेत. एक सुपर ओव्हर टाय सामना होऊन जाऊन दे असे कॉमेंट्री बॉक्स मधून आमची इच्छा. धन्यवाद डीजे. अप्रतिम सामना, एक अप्रतिम सामना रंगतोय. कुठला संघ इतिहास घडवणार पाहिजे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढसाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. तर पाहूया आज कुठला संघ इतिहास घडवतो या महत्वपूर्ण उप उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. एक चेंडू आणि 7 धावा, एका चेंडू मध्ये 7 धावा करायचे आहेत. ओ यावी चेंडू वाईट आउटसाइड ऑफ स्टंप, खूप बाहेर उजव्या एसटीच्या. चेंडू बघता भजी मागता वडे चेंडू, समुद्रात वासो तडिक मॉल. व्हाईट चेंडू. बॅट्समन नेम बॅट्समन नेम काय बरं, तुला सुंदर असं नाव ठेवलं आई वडिलांनी, ते नाव लवकर सांग. मुकेश ना, मुकेश ना, रुद्रेश. एक चेंडू 6 धावा. ओ हो हो उडाया, ओ फिनिश फिनिश सामना फिनिश. व्हाट अ शॉट. महेंद्र सिंग धोनीच्या आठवण करून दिलेला फटका. 2011 वर्ल्ड कप मध्ये असा फिनिश केलेला षटकार. त्याच प्रकारे इनसाइड आउटचा सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुरेख फटका नेत्रदीपक गगनाला गवसणी आणणारा सुरेख सामना होतोय. अप्रतिम सामना. रविवारी ईशान स्ट्रायकर संघ विजयी होतोय. 67 धावसंख्येचं उत्तर दिलं आणि शेवटच्या चेंडू पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सामना झाला. प्रेक्षकांची मने जिंकली पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवले. हाय वोल्टेजचा सामना. ईशान स्ट्रायकर संघ विजयी होतो आणि उपांत्य फेरीत सेमी फायनल मध्ये हा संघ प्रवेश करतोय. कालच्या दिवसामध्ये विटोवा बॉईज तर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय सेमी फायनल मध्ये ईशान स्ट्रायकर संघ. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. ठीक रविवारी 10 रिपोर्ट द्यायचा ईशान स्ट्रायकर संघ. ठीक रविवारी उद्या रविवारी परवा 10 आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच स्वप्नेश. मॅन ऑफ द मॅच स्वप्नेश. मॅन ऑफ द मॅच स्वप्नेश. काय सामना झाला शेवटच्या चेंडू मध्ये आणि जो संघ हारला शान स्ट्रायकर संघ काही वेळ निशब्द राहणार, कारण असे सामने झाले आणि ज्यावेळी आपला संघ पराभूत होतो त्यावेळी नक्कीच तुम्हाला झोप लागत नाही. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना झाला. जिथे जितने वाले की तारीफ करनी होगी उतने हारने वाले की भी तारीफ करनी होगी असा सामना झाला. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. पराभूत संघ शान स्ट्रायकर संघ, आपण पराभूत झाला म्हणून निराश होऊ नका. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप